श्री दुर्गायै नमः। नमस्कार श्रोते हूँ, आज अपन या वीडियो मध्ये श्री दुर्गा सप्तशतीच्या सातव्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। या अध्यायामध्ये चंड आणि मुंड या दैत्यांचा वध देवीने कसा केला या कथेचे वर्णन केले आहे। चला तर मग सुरुवात करूयात। प्रथम देवीचे ध्यान करूयात। ओम। मी मातंगी देवीचे ध्यान करतो। ती रत्नमय सिंहासनावर बसून पोपटाची मधुर वाणी श्रवण करीत आहे। तिची अंगकांती श्यामल वर्णाची आहे। तिने आपले एक पाऊल कमळावर ठेवले आहे। तिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण केलेले आहे आणि कंठात कल्हार पुष्पाची माळ घातलेली आहे। ती वीणा वादन करीत आहे। ती लाल रंगाची साडी नेसली आहे। तिच्या अंगात घट्ट चोळी शोभून दिसत आहे। तिच्या एका हातात शंखमय पात्र आहे। तिच्या मुखावर मधुर मद्यपानाचा थोडासा प्रभाव जाणवत आहे। तिच्या भाळावर कुंकू शोभून दिसत आहे। चला आता कथेला सुरुवात करूया। मेधा ऋषी सुरथाला म्हणाले, हे राजा, त्यानंतर शुंभाकडून आज्ञा झालेली आणि चंड मुंडांचे नेतृत्व लाभलेले ते दैत्य आपापली शस्त्रास्त्रे सुसज्ज करून चतुरंग सेनेसह देवीला पकडण्यासाठी रवाना झाले। पर्वतराज हिमालयाच्या सुवर्णमय उंच शिखरावर पोहोचताच त्यांनी सिंहारूढ देवी पाहिली। ती मंदहास्य करत होती। तिला पाहताच ते सर्व दैत्य तिला ताब्यात घेण्यासाठी तत्परतेने विविध उद्योग करू लागले। कोणी धनुष्य सज्ज केले तर कोणी तलवारी उपसल्या। काही जण तिच्या अगदी जवळ जाऊन उभे राहिले। तेव्हा अंबिका त्या वैऱ्यांवर अतिशय संतापली। त्यावेळी अत्याधिक कोपामुळे तिचा चेहरा काळाभोर झाला। तिच्या विशाल भालप्रदेशावरील भुवया क्रोधाने वक्र झाल्या आणि त्यातून भीषण मुख असलेली हाती खडग आणि पाश धारण केलेली काली झपाट्याने प्रकट झाली। विचित्र खडगवांग धारण केलेली, व्याघ्रचर्म नेसलेली आणि मस्तकांची माळ भूषण म्हणून गळ्यात घातलेली अशी ती काली तिच्या अंगावरचे मांस गेल्यामुळे अतिशय भयानक दिसत होती। तिचे मुख अतिशय विशाल होते। त्यातून बाहेर लळलळणाऱ्या जिभेमुळे ती फारच भीषण वाटत होती। तिने आकसलेले डोळे लालभडक झाले होते। ती आपल्या कर्कश गर्जनांनी दिशांदिशा दणाणून टाकत होती। ती देवी महादैत्यांना ठार करीत त्या असुरसेनेवर वेगाने तुटून पडली आणि त्या सर्वांना भक्षण करू लागली। ती देवी पार्श्वरक्षक वीर अंकुशधारी माहूत हत्तीच्या पाठीवरील योद्धे आणि हत्तीच्या गळ्यातील घंटा यांसह कितीतरी हत्तींना एकाच हाताने कवळून आपल्या तोंडात टाकत होती। त्याचप्रमाणे ती घोडे योद्धे आणि सारथी यांसह अख्खे रथ तोळून टाकून त्यांना आपल्या दाढांनी अतिशय भयंकर रीतीने रगडत होती। ती केस कोणाचे केस धरून कोणाची मानगुट दाबून तर कोणाला लाथेने तुडवून खाली पाडून ठार करीत होती। त्याचप्रमाणे ती असुरांनी सोडलेली शस्त्रे आणि मोठमोठी अस्त्रे तोंडात पकडून क्रोधावेशाने त्यांचे दातांनी चूर्ण करत होती। अशा प्रकारे तिने दुष्ट आणि बलवान असुरांची सेना अक्षरशः पार भरडून टाकली होती। तिने काहींना भक्षण केले तर काहींना तडाखे देऊन मारून टाकले। काहींना तलवारीने ठार केले। काहींना खडगवांगाच्या फटकाऱ्यांनीच मारले तर काही दैत्य तिच्या तीक्ष्ण दाढांनी घायाळ होऊन मेले। अशा प्रकारे सामर्थ्यवान असलेली असुरांचे ते सैन्य क्षणभरात मारले गेले। ते पाहून संतप्त झालेला चंड अतिशय भीषण अशा कालीवर एकदम धावून गेला। त्याच समयी महादैत्य मुंडाने अतिप्रचंड शररुष्टी करून आणि सहस्रावधी चक्रे सोडून त्या भैसूर डोळ्यांच्या कालीला झाकोळून टाकले। ती असंख्य चक्रे देवीच्या मुखात शिरून गडप होत असताना बहुसंख्य सूर्यबिंबेच एका काळ्या मेघाच्या उदरात लुप्त होत आहेत असेच भासत होते। तेव्हा विकराळ जबड्यातील दंतप्रभेमुळे पाहण्यासही कठीण इतकी उज्ज्वल दिसणारी आणि प्रचंड गर्जना करणारी ती काली अत्यंतिक क्रोधाने विकट हास्य करू लागली। ती देवी मुखाने ह असा उच्चार म्हणजेच हंकार करून प्रचंड तलवार उपसून चंडावर धावली आणि त्याचे केस पकडून त्याच तलवारीने
त्याचे मस्तक छेदून टाकले. चंड मारला गेला हे पाहून मुंड देवीवर धावला. तेव्हा त्वेषाने खड्ग प्रहार करून तिने त्याला धराशायी केले. तेव्हा महापराक्रमी चंड आणि मुंड या दोघांचाही वध झालेला पाहून त्यांचे उरले सुरलेले सैन्य प्राणभयाने व्याकुळ होऊन दाही दिशांना धावत सुटले. कालींनी चंड आणि मुंड यांची मस्तके आपल्या हाती घेतली आणि चंडिकेपाशी येऊन प्रचंड विकट हास्य करीत म्हणाली, हे देवी, मी चंड आणि मुंड हे मोठाले पशु तुझ्यासाठी मारून आणले आहेत. आता युद्धरूपी यज्ञात शुंभ आणि निशुंभ यांचा तू स्वतः वध कर. ऋषी म्हणाले, हे राजा, त्यावेळी कालीने मारून आणलेल्या चंड आणि मुंड याच महाअसुरांना पाहून ती कल्याणकारिणी चंडिका तिला मंजुळवाणीत म्हणाली, हे देवी, तू चंड आणि मुंड यांना घेऊन माझ्यापाशी आलीस म्हणून तू या जगात चामुंडा नावाने प्रख्यात होशील. रक्तबीज दैत्याचा वध देवीने कसा केला हे आपण पुढील अध्यायात श्रवण करूयात. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणाअंतर्गत सावर्णिक मन्वंतरीतील देवी महात्म्यामधील चंड मुंड वध नावाचा सातवा अध्याय येथेच पूर्ण झाला. श्री दुर्गायै नमः.